नमस्कार मंडळी, शेतशिवारमध्ये मी स्नेहल शिंदे आपणा सर्वांचं स्वागत करते. ऊसाची लागवड विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात केली जाते. या ऊसांच्या जातींमध्येच को 92005 हा नवीनतम ऊसाच्या जातीचा पर्याय अलीकडे शेतकऱ्यांसमोर आहे. चला तर मग हा को 92005 या जातीचं वैशिष्ट्य काय आणि लागवडीमध्ये याचा काय आपल्याला फायदा मिळू शकतो हे आपण जाणून घेऊया आजच्या आपल्या विशेष भागात. हिवाळा, पावसाळा असो किंवा उन्हाळा, या तिन्ही ऋतूत एकच पीक डौलानं उभं राहतं, ते म्हणजे ऊस. ऊस लागवड करताना ऊस जातीची निवड ही सुद्धा एक महत्वाची बाब मानली गेली आहे. विदर्भात मानसच्या कार्यक्षेत्रात कोम 0265, को 86032, को 0238 अशा वेगवेगळ्या ऊस जातीची लागवड केली जाते. मात्र यावेळी पारशिवणी तालुक्यातील करमफाड या गावात प्रगतीशील शेतकरी कमलाकर मेंघर यांनी आपल्या शेतात एक पर्यायी ऊसाची लागवड केली. त्यांनी 1 एप्रिल 2021 आपल्या शेतात को 92005 या नवीन ऊसाच्या जातीची लागवड केली आणि पाहता पाहता हे नवीन जातीचं पीक अवघ्या 4 महिन्यात फुललं आणि बहरलं सुद्धा. या पर्यायी जातीच्या ऊसाचा आढावा घेण्यासाठी या क्षेत्रातील कारखाना कृषी अधिकाऱ्यांनी पाहणी केली. की ऊस पीक असं आहे की आपण कपाशीचे पीक बघितले, तुरीचे पिकं बघितले, अनेक प्रकारचे पिकं या ठिकाणी सोयाबीनसारख्या शेत्या या ठिकाणी शेतकऱ्यांनी केल्या, परंतु शेवटी विविध प्रकारचे रोग येऊन शेतकरी अडचणीत सापडला. आणि गतवर्षी अचानक मी एप्रिल महिन्यामध्ये आज ज्या ठिकाणी आज आपण उभा आहो त्या ठिकाणी फरवरी महिन्यातलं रोपटं तयार केलेलं 1 एप्रिलला या ठिकाणी मी या शेतामध्ये लागवड केली. का आपण 265 लागवड केली, 86032 लागवड केली आणि विविध ज्या व्हेरायटी आहे त्याची लागवड केली. पण माझ्या माहितीप्रमाणे हा जो ऊस मी रोपट्यापासून 3 महिन्याच्या काळामध्ये आज जर या ठिकाणी जर आपण फुटवे बघितले तर एका ऊसाला कमीत कमी 5 ते 6 फुटवे आहे आणि 6.5 ते 7 हजाराच्या जवळपास जर समजून जा आपण या ठिकाणी जर ऊसाची जर एका एकरामध्ये जर केलं तर 40 ते 42 हजार ऊस या ठिकाणी निघू शकते. आणि शेतकऱ्याला विनंतीसुद्धा या ठिकाणी आहे का आपण आपल्या शेतीमध्ये फक्त ऊस पिकाचं नियोजन आणावं, कारण का अजूनपर्यंत आपण ऊस पिकाचं नियोजन आपल्यामध्ये घेतलेलंच नाही. आणि जर नियोजन आणलं, ज्या शेतकऱ्यापाशी 10 एकर जमीन आहे तर आपलं कमी कमी 3 एकर क्षेत्र जर समजा आपण त्या वलताखाली असलेलं क्षेत्र जर ऊसामध्ये जर टाकलं तर मला तरी वाटते का शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ येऊ शकत नाही. पूर्व व सुरू हंगामात ऊस लागवड करण्यास शेतकऱ्यांना ऊसाच्या जातीचे पर्याय उपलब्ध व्हावे याकरिता पारशिवणी सावनेर भागातील मानसचे स्थानिक संचालक कमलाकर मेंघर, देवीदास मदनकर तसेच प्रकाश टेकाडे सदैव प्रयत्नशील असतात. सर्वांच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की त्यांनी 265 लागवड झाली पाहिजे, 265 आम्हाला नोंदी मिळवून द्या. हा आग्रह न करता एकदा प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व शेतकऱ्यांना अशी विनंती करतो की एकदा सावनेर गटावरून करंबाड काही फार लांब नाही आहे, अगदी मेन रोडवर माननीय मेंघर साहेबाचा प्लॉट आहे अगदी रोडवर, त्यांनी येऊन बघावं. हा प्लॉट काही नाही, फक्त 4 महिने कंप्लीट झाले, आज त्याचे फुटवे बघा, त्याची हाईट बघा, त्यांचा कलर बघा, इतका सुंदर प्लॉट आहे की 265 लाजवेल. म्हणून परत माझी सर्व शेतकरी बंधूंना अशी विनंती आहे की त्यांनी 265 ध्यास सोडून फक्त 92005 हा एक पर्यायी व्यवस्था आहे आणि शेतकऱ्यांना भविष्याच्या दृष्टिकोनातून ऊसाशिवाय दुसरा पर्याय नाही आणि आत्महत्या करण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा ऊस हा एकच पर्याय शेतकऱ्यासाठी शिल्लक आहे. को 92005 या ऊसाच्या नवीन जातीची तांत्रिक बाजू कारखाना कृषी अधिकारी अनंत जुगेले यांनी समजून सांगितली. खरंय की कोम 0265 नंतर काय, या जातीच्या ऊसाला
CO9005 हा उत्तम पर्याय या भागातील शेतकऱ्यांसमोर आहे. हा पर्याय इतरही शेतकऱ्यांनी स्वीकारावा, यामुळे ऊसाचं क्षेत्र तर वाढेलच, मात्र त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे ऊसाचं उत्पादन सुद्धा वाढेल आणि बळीराजा हा अधिक बळकट होईल, यात काही शंकाच नाही.